नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण 2020 या सालातील तुळशी विवाहाबद्दलची माहिती घेणार आहोत। तुळशी विवाह नक्की कधी आहे, कोणत्या तारखेस व कोणत्या शुभ मुहूर्तावर आहे, तुळशी विवाह नक्की का लावला जातो, कसा लावला जातो, विधी काय आहे, अगदी संपूर्ण माहिती आपल्याला थोडक्यात घ्यायची आहे। मित्रांनो, शक्यतो कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत अगदी कोणत्याही दिवशी आणि विशेष करून कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसी विवाह करण्याची हिंदू धर्मामध्ये परंपरा चालत आलेली आहे। कोणत्या तारखेस आपण तुलसी विवाह लावावा पुढे पाहणार आहोत, मात्र सुरुवात करूया की तुलसी विवाह का लावावा, कारण काय आहे। मित्रांनो, आपल्याकडे आपल्या घरातील जी ज्येष्ठ कन्या असते, मोठी मुलगी असते, तिचा विवाह सर्वप्रथम लावला जातो आणि त्यानुसार आपल्या अंगणात जी तुळस आहे त्या तुळशीचा विवाह संपन्न केल्यानंतरच आपल्याकडे लग्न कार्यास, विवाह समारंभास सुरुवात करण्याची प्रथा आहे। म्हणजे आधी मोठ्या मुलीचं म्हणून आपल्या दारातील तुळशीचं लग्न लावायचं आणि त्यानंतर मग आपल्या घरातील जी काही शुभ कार्य आहेत, लग्न कार्य आहेत, ती आपण करायची, अशा प्रकारची प्रथा हिंदू धर्मशास्त्रात दिसून येते। आता या तुळशीचा विवाह भगवान श्री विष्णूंशी लावला जातो। विशेष करून भगवान श्री विष्णूंचा जो अवतार आहे शालिग्राम, त्या शालिग्रामशी तुळशीचा विवाह लावला जातो। बऱ्याचशा ठिकाणी भगवान श्री कृष्णांशी सुद्धा या तुळशीचा विवाह लावण्याची प्रथा आहे। आता तुळशी विवाह नक्की ही जी प्रथा आहे ती नक्की का निर्माण झाली? मित्रांनो, तुळशी विवाहाविषयीची आख्यायिका अशी आहे की जालंधर नावाचा एक असुर होता, असुर म्हणजे राक्षस, आणि त्याची पत्नी होती वृंदा की जी अतिशय पतिव्रता होती, आणि तिच्या या पतिव्रत्याच्या प्रभावामुळे जालंधर महाशक्तिशाली बनला होता। इतका शक्तिशाली की त्याने देवतांना सुद्धा आपल्या अधीन करून घेतलं होतं, देवतांचं साम्राज्य त्याने स्वतःच्या ताब्यात मिळवलं होतं। आणि मग देवतांना प्रश्न पडला की या जालंधर असुराला नक्की हरवायचं तरी कसं? मग त्यांनी भगवान श्री विष्णूंची मनधरणी केली, त्यांना विनंती केली, विनवणी केली, आणि मग भगवान श्री विष्णूंनी जालंधरचा पराभव करण्यासाठी जालंधरचंच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन त्याच्या पत्नीचं म्हणजेच वृंदेचं सत्व हरण केलं, आणि मग देवतांना या जालंधर असुरावरती विजय प्राप्त करता आला। मात्र पुढे जाऊन हीच सती वृंदा तुळशी रूपाने प्रकट झाली आणि या तुळशीचं महात्म्य वाढवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी स्वतः तिच्याशी विवाह केला। आणि तेव्हापासून तुळस ही विष्णुप्रिया म्हणजे विष्णूंना अत्यंत प्रिय असणारी म्हणून ओळखली गेली। भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये जोपर्यंत नैवेद्य म्हणून तुलसी पत्रांचा वापर म्हणजे तुळशीच्या पानांचा वापर केला जात नाही तोपर्यंत भगवान श्रीहरी श्री विष्णूंची पूजा अपूर्ण राहते। थोडक्यात वृंदेचं महात्म्य वाढवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी हे सर्व घडून आणलं आणि त्या विवाहाची स्मृती म्हणजे भगवान श्री विष्णू आणि तुळस यांच्या विवाहाची स्मृती म्हणूनच कार्तिक शुद्ध द्वादशीला म्हणजेच एकादशीनंतर जो दुसरा दिवस येतो द्वादशी, तर कार्तिक महिन्यातील द्वादशीला हा तुलसी विवाह संपन्न करण्याची प्रथा आपल्याकडे आहे। आता यावर्षी नक्की तुलसी विवाह कधी आहे? मित्रांनो, तुलसी विवाह आपण कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत, कार्तिक पौर्णिमेपर्यंत अगदी कोणत्याही दिवशी करू शकत असलो तरी सुद्धा सर्वोत्तम मुहूर्त हा कार्तिक शुद्ध द्वादशीचा मानला जातो। यावर्षी 25 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे। ही एकादशी देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखली जाते आणि तिचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशी। आणि पौर्णिमा जी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा अशा विविध नावांनी ही पौर्णिमा ओळखली जाते। तर हे पहा, आता जर एकादश जर आपण पाहिलं तर एकादशीचा प्रारंभ 25 नोव्हेंबर मध्यरात्री 3:45 होत आहे आणि एकादश समाप्त होत आहे 26 नोव्हेंबर सकाळी 5:10 आणि याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजीच द्वादशीस प्रारंभ होतोय आणि म्हणून 26 नोव्हेंबरचा दिवस हा तुलसी विवाहासाठी सर्वोत्तम दिवस आहे। 26 नोव्हेंबर जरी एकादशी असली तरीही ती पहाटे संपत आहे आणि संपूर्ण तिथी ही द्वादशी म्हणून ओळखली जाईल। तर तुम्ही 26लाही करू शकता, 27लाही करू शकता, अगदी 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेला 30 नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमा आहे। त्रिपुरारी पौर्णिमा ही आदल्या दिवशी आहे 29 रोजी, तर तुम्हाला जो दिवस योग्य वाटतो तो दिवस आपण निवडू शकता। 26 तारीख अतिउत्तम आहे। आता नक्की कशाप्रकारे ही पूजा संपन्न करायची, तर सर्वप्रथम आपण जे तुळशी वृंदावन आहे ज्या ठिकाणी आपण तुळस लावली आहे ते तुळशी वृंदावन स्वच्छ करा, सुशोभित करा। स्वच्छता फार महत्त्वाची असते।
तर अशा प्रकारे स्वच्छता केल्यानंतर, सुशोभित ही जागा केल्यानंतर आपण छानशी रांगोळी काढावी. त्या ठिकाणी बाळकृष्ण आणि तुळस यांची एकत्रितरित्या षोडशोपचारे पूजा करावी. तुम्ही बाळकृष्णही ठेवू शकता, भगवान श्री विष्णूंनाही त्या ठिकाणी मांडू शकता, किंवा शालिग्रामची सुद्धा या ठिकाणी आपण पूजा करू शकता, काही फरक पडत नाही. त्यानंतर मग त्यांना नैवेद्य म्हणून फराळ मिठाई वगैरे आपण दाखवावं. अनेक जण सनई चौघडेसुद्धा लावतात, फटाके फोडावेत. ज्या प्रकारे आपण दिवाळी साजरी करतो अगदी फटाके फोडावेत, जे जे लोक उपस्थित आहेत त्यांना अक्षता वाटाव्यात, आणि रीतसर अशा प्रकारे हा जो काही विवाहाचा विधी आहे तो आपण संपन्न करावा. मंगलाष्टकसुद्धा या ठिकाणी म्हटले जातात. आणि सर्वात शेवटी मग सर्वांना जो काही नैवेद्य आपण किंवा जो प्रसाद आहे तो आपण सर्वांना वाटावा. तर अशा प्रकारे आपण तुलसी विवाह संपन्न करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.